नमस्कार, मी मल्लय्या स्वामी। आज शासकीय विश्रामगृहामध्ये आज धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला मारहाण झाले आणि सुरक्षा रक्षकांनी जे मारहाण केलेले आहेत त्यांना पायाने मारहाण केले, हाताने त्यांना मारहाण केले, वडले आणि भरपूर त्यांना मारहाण केले। पालकमंत्र्यासमोर पालकमंत्री काहीच बोलले नाही त्या शब्दाबद्दल, त्याबद्दलच मी आज तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करत आहे। आणि त्याबद्दल मी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक निवेदनसुद्धा दिलेले आहे की जे कोणी सुरक्षा रक्षकांनी त्यांना मारहाण केले त्या फुटेजमध्ये तपासून सगळ्यांना निलंबित करावे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावे। आरक्षण मागायला आलेले कार्यकर्त्याला असे मारहाण करणे किंवा डोक्यावर भंडार उधळणं केले तिने, देवाचं जिजुरी देवाचे भंडार उधळणं करणे म्हणजे काही चुकीचे नाही आहे। आणि कपाळाला लावणे भंडार किंवा डोक्यावर ओतणे किंवा भंडार उधळणे हे चांगली गोष्ट असते। भंडार नशीब त्यांचं नशीब, आज त्यांना जिजुरी देवाचं आज भंडार मिळालं, त्यांच्या डोक्यावर ओतलं गेलं, कपाळाला लागलं किंवा डोक्याला लागलं हे काही त्यात काही चुकीचे नसून देवाचे भंडार त्यांच्या डोक्यावर उधळून त्यांना सांगण्यात आले की आरक्षण मिळण्याबाबत त्यांना निवेदन दिले की धनगर समाजाला आरक्षण मिळावे, त्यासाठी त्यांना जागृत करण्यासाठी देवाचे भंडार त्यांच्या डोक्यावर ओतले, जागृत करण्यासाठी फक्त त्यांच्या डोक्यावर भंडार ओतले देवाचं आणि त्याच्यात काय दुसरं चुकीचं काम झाले नाही, काय त्यांच्या डोक्यावर कुठलं असं चुकीचं ओतले नाही। पण त्यांनी सांगायला पाहिजे होतं सुरक्षा रक्षकाला मारहाण करू नको, पण सोलापूरमध्ये एवढे दोन नंबर धंदे वगैरे चालतात त्यावर पालकमंत्री आजपर्यंत एक शब्द बोलत नाही। पालकमंत्र्यापर्यंत किती जाते काय जाते हे पालकमंत्री सांगायला पाहिजे। आज मी एवढे 6 महिन्यापासून मंत्रालयापर्यंत मी तक्रार दिलेले आहे, हां, पोलीस आयुक्तांना दिलं, जिल्हाधिकाऱ्यांना दिलं, पोलीस आयुक्तांना दिलं, जिल्हाधिकाऱ्यांना दिलं, मंत्रालयामध्ये देवेंद्र फडणवीसला दिलं, देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलं आणि एकनाथ शिंदे साहेबांना दिलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पण दिलेलं आहे आणि सगळ्यांना देऊनसुद्धा कामं होत नाही। दोन नंबर धंद्यावर कुठलाही दबाव नाही आहे, सगळे खुल्लामखुल्ला चालू आहे। दोन नंबर धंद्याचे पैसे यांच्यापर्यंत जातात म्हणून हे लोक लक्ष देत नाहीत। आणि असं आरक्षण मागायला आलेले लोकाला जर तुम्ही मारहाण करत असेल हे लय चुकीचं आहे आणि असं होऊ नये। एवढंच मी पालकमंत्र्यांना सांगतो, जे काही झालेले त्याच्याबद्दल तुम्ही त्या कार्यकर्त्यांना कुठल्याही त्या कार्यकर्त्यांवर कारवाई करू नये, त्या कार्यकर्त्यांना सोडून द्यावे आणि तात्काळ त्या सुरक्षा रक्षकांना निलंबित करावे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। एवढंच माझी मागणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।